हरि ओम, माझं नाव सौ मेधा उदय गद्रे. मी सिंहगड रोड पुणे येथे राहते व आनंदनगर येथील उपासना केंद्रात नित्यनेमाने दर शनिवारी उपासनेला जाते. 2005 सालच्या सफला एकादशीच्या उत्सवापासून मी माझे पती व माझी आई बापू परिवारात सामील झालो व तेव्हापासून बापू परिवारात जातच राहिलो. दर शनिवारी उपासनेला जायची ओढ लागायची. 2006 साली बापूंचा पहिला अनुभव म्हणजे बापूंमुळे आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव चिवरद. तो आत्ता 8 वर्षाचा आहे. तोही लहानपणापासून बापूंची आपल्याला अवघड वाटणारी स्तोत्रे पण तो सहज लिहिलेल्या त्याची पाठ झाली, ती पण बापू कृपेनेच. आत्ता 2012 साली आम्हाला एक मुलगी झाली, तिचे नाव चिमुक्ता आहे. तिचाच एक अनुभव मला सांगायचा आहे. दिनांक 4 मार्च 2014 रोजी सकाळी माझा मुलगा शाळेतून घरी आला. दोघंजणं घरात बराच वेळ खेळत होते. साधारण दुपारी 12:30 सुमाराला मी दोघांनाही जेवण करण्यासाठी म्हणून आत स्वयंपाकघरात घेऊन गेले. मुलाला सांगितले की जेवायच्या आधी हातपाय धुवून घे, म्हणून तो हातपाय धुण्यासाठी आत गेला. माझी मुलगी माझ्याजवळच उभी होती. मी तिला जेवण घेण्यासाठी म्हणून कुकरमधनं भात काढत होते. तेवढ्या वेळात ती माझ्याजवळनं कुठे नाहीशी झाली ते मला कळलेच नाही व खाली पत्र्यावर काहीतरी पडल्याचा आवाज आला. जोराने कसला आवाज आला हे बघण्यासाठी मी धावत गॅलरीमध्ये गेले. आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो व खाली पहिल्या मजल्यावरच्या ग्रिलच्या पत्र्यावर काहीतरी पडल्याचा आवाज आला. गॅलरीत बघितले तर मुक्ता तिथे दिसली नाही. म्हणून मी आईला विचारले की मुक्ता कुठे गेली आहे. आई घरात शोधू लागली. मी तेवढ्यात खाली काय पडले आहे हे बघण्यासाठी डोकावून बघितले तर मुक्ता दुसऱ्या मजल्यावरून खाली तळ मजल्यावर पडलेली दिसली व ती अलगद डाव्या कुशीवर ठेवल्यासारखी झोपलेली होती. आमच्या इथे खाली 3 ते 4 फूट अंतर सोडून एक दगडी भिंत आहे. ती पण अर्धवट तुटलेल्या अवस्थेत, त्याचे दगड वर आलेले अशा अवस्थेतली भिंत. परंतु बापूंनी तिला अलगद उचलून त्या भिंतीपासूनसुद्धा 2 फूट अंतर सोडून अलगद तिला कुशीवर ठेवले होते. मी धावतच खाली ओरडत खाली गेले तर ती शांत झोपलेली होती. ती बेशुद्ध अवस्थेत पण नव्हती. मी तिला उचलून घेतले तेव्हा माझे रडणे बघून ती रडायला लागली. तेव्हा आमच्या बिल्डिंगमधले सगळे लोक खाली आले व आमच्या बिल्डिंगमधील सौ कोळेकर व सौ जोशी या दोघींनी तिला जवळच्या दवाखान्यात नेले. त्या डॉक्टरांनी तिची तपासणी केली व सांगितले की ती एकदम नॉर्मल आहे, परंतु पुढील तपासण्या करण्यासाठी तिला मोठ्या दवाखान्यात घेऊन जा. म्हणून आम्ही तिला लगेच रिक्षेमधनं मोठ्या दवाखान्यात घेऊन गेलो. तोपर्यंत माझ्या मुलाने वडिलांना फोन करून सर्व हकीकत सांगितली व त्यांना ऑफिसमधून बोलावून घेतले. दवाखान्यात गेल्यावर तिचे एक्सरे काढले. एक्सरेचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. एवढ्या उंचावरून म्हणजे साधारण 20 ते 25 फूट उंचावरून पडूनसुद्धा एवढ्याशा लहान मुलीला, 1.5 वर्षाच्या मुलीला कुठेही फ्रॅक्चर झाले नव्हते. डोक्याला कुठली इजा झाली नव्हती व तिच्या शरीरातून एक थेंबही रक्ताचा गेला नव्हता. ही सर्व बापूंचीच लीला. फक्त तिला पहिल्या मजल्यावरच्या पत्र्यावर पडल्यामुळे उजव्या हाताला थोडेसे कापले गेले होते व तेथे 4 टाके घालावे लागले. बाकी तिच्या शरीराला कुठेही इजा झाली नाही, कुठलाही शारीरिक व्यंग झाला नाही. बापूंनी सहज उचलून तिला परत आमच्या स्वाधीन केले होते, कुठलीही दुखापत होऊ न देता. बापूंमुळेच माझ्या मुलीचा त्या दिवशी पुनर्जन्म झाला. ती मनापासून तिच्या वयाच्या 1.5 वर्षाच्या मनाने ती बापूंचं तिला कळायला लागल्यापासून रोज देव्हाऱ्यातील बापू, आई व दादांचा फोटो उचलते, कपाळाला लावते व परत ठेवून देते. आणि हाच तिचा भाव बघून बापूंनी क्षणार्धात येऊन तिला वाचवले, तिचा जीव वाचवला. उदीचा महिमा पण बापूंनी पटवून दिला की ती सारखी दिवसभरात सारखी उदी मागून खाते आणि उदी दिली नाही तर तिला चैन पडत नाही. त्यामुळे उदीचाही महिमा इथे बापूंनी पटवून दिला. तिला दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी 1 दिवस ICU ठेवले होते की तिला काही दुखापत झाली नाही ना हे निदान करण्यासाठी 24 तास तिला ICU ठेवले होते. तेव्हा पण ती चांगली शुद्धीतच होती. बापूंचा फोटो पण तिच्याजवळ ठेवला होता, तोही ती ओळखत होती. व जेव्हा तिला उदीची आठवण झाली तेव्हा दवाखान्यातसुद्धा तिने उदी मागून घेतली व उदी खाल्ल्यावर तिला बरं वाटले. तेव्हा लगेच डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला डिस्चार्ज दिला व आम्ही तिला घरी घेऊन गेलो. 8 दिवसानंतर तिचे टाकेही काढले. आता ती पूर्ववत पहिल्यासारखी हसरी खेळकर आम्हाला आमच्या डोळ्यांसमोर दिसते, ती फक्त बापूंमुळेच. आणि आज ती माझ्याबरोबर इथे आलेली आहे.
आत्ता मी जो अनुभव सांगितला तो माझ्या ह्याच मुलीचा. हिचं नाव मुक्ता आहे व ही आत्ता 1.5 वर्षाची आहे व तिला आज आम्ही मुंबईला सुचित दादांकडे दर्शनासाठी घेऊन आलो होतो व ती परत पहिल्यासारखीच हसरी खेळकर आम्हाला समोर बघायला मिळते. ती फक्त बापूंचीच किमया. हरिओम. आम्ही अंबज्ञ आहोत.